नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शोनकला मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर या ठिकाणी आज आपण हे काटापदराच्या साडीवरचं ब्लाऊज घेतलेलं आहे। तर हे जे ब्लाऊज आहे ते आपण आपल्या पॅटर्न वरून कट करणार आहोत आणि उंची कमी किंवा जास्त कशी करायची तेही पाहणार आहोत। तर मी माझ्या कस्टमरचे सर्व ब्लाऊज याच पद्धतीने कटिंग करते आणि एकदम बरोबर येतात। यावरून कटिंग करण्यासाठी आपल्याला मोजून 5 मिनिट लागतं आणि जर आपल्याला ब्लाऊज वरून मापे घेणं आणि अस्तर वरती कटिंग करणं यासाठी बराच वेळ लागतो, जवळजवळ अर्धा तास लागतं। त्यामुळे मी डायरेक्ट अशा पद्धतीने पॅटर्न वरून अस्तर वरती ठेवून कट करते। त्यासाठी मला मोजून 5 मिनिट लागतात ब्लाऊज कट करण्यासाठी आणि खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज तयार होतात। हे जे ब्लाऊज आहे ते मला अर्जंट द्यायचं आहे, त्यामुळे मी तुमच्या समोर हा व्हिडिओ करणार आहे। आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला अर्जंट ब्लाऊज आले तर तुम्ही डायरेक्ट हे पॅटर्न ठेवून कट करून घेऊ शकता आणि याची कटिंग 5 मिनिटात आणि शिवायचं काम असतं ते अर्ध्या तासात होतं। जवळजवळ हे ब्लाऊज शिवून 1.5 तासाच्या आत तयार होतं आणि खूप सोपं आहे या पॅटर्न वरून ब्लाऊज कटिंग करणं। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणते कोणते माप घ्यायचे आहेत तेही सांगणार आहे। तर हे ब्लाऊज माझं 34 साईजचं आहे, याच्यावरती ही मापे घेऊन मी दाखवणारच आहे तुम्हाला। तर आपण थोडक्यात आपली पेपर कटिंगची पॅकिंग कशी असते ती पाहूयात। तर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने हे पार्सल पॅक केलं जातं। यामध्ये तुम्हाला जी साईज हवी आहे, जे कोणते पॅटर्न हवे आहेत ते तुम्हाला मिळून जातील। म्हणजेच तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर अशा पद्धतीने मी पॅक करून ठेवते आणि लगेच पोस्टामध्ये टाकते। आपले हे जे पॅटर्न आहेत ते बऱ्याच महिलांनी घेतलेले आहेत आणि याच्यावरती ब्लाऊज शिवूनही पाहिलेले आहेत आणि त्यांचे ब्लाऊज एकदम परफेक्ट येत आहेत। तुम्हाला यामध्ये थोडेच बदल करावे लागतात, ते आज आपण पाहूयात। तर हे पार्सल मला पोस्टात टाकायचं आहे। अशा पद्धतीने भरपूर पार्सल आहे, पार्सल मध्ये 2-2, 3-3 सेट आहेत। यामध्ये 3 चा सेट आहे। अशा पद्धतीने 1-1 जण 3-3, 4-4 सेट मागवतात। या ब्लाऊजचे आपल्याला कोणते कोणते माप घ्यायचे आहेत ते पाहूयात, हे बाजूला ठेवूयात। तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची पाहायची आहे। तर ब्लाऊजची उंची पाठीमागच्या साईडने मोजायची असते। हा ब्लाऊज पाठीमागच्या साईडने करायचा, कधीही ब्लाऊजची उंची पाठीमागच्या साईडने मोजायची, शोल्डर पासून कमरेच्या शिलाई पर्यंत ब्लाऊज थोडस ओढायचा आहे। तर या ठिकाणी आपल्या ब्लाऊजची उंची आलेली आहे 13.5 इंच, इथे पाहू शकता 13.5 इंच। आता आपण रुंदी पाहूयात। तर रुंदी समोरच्या साईडनी आणि हुकाच्या पट्टीला लावतो त्या साईडनी मोजायचं, या हुकाच्या पट्टीच्या साईडनी रुंदी मोजायची। तर या पहिल्या हुकापाशी टेप ठेवायचा आणि इथून अशा पद्धतीने रुंदी मोजायची। हे ब्लाऊज थोडस ओढायचं आहे। तर या ठिकाणी ब्लाऊजची रुंदी आलेली आहे 8.5 इंच, म्हणजे हे ब्लाऊज आहे आपलं 34 साईजच। 34 चा आपल्याला चौथा भाग करायचा असतो, म्हणजे 8.5 इंच। आता आपण पाठीमागलच्या गळ्याची उंची पाहूया। शोल्डर पासून जिथपर्यंत हा गळा संपलेला आहे तिथपर्यंत आपल्याला पाठीमागलच्या गळ्याची उंची पाहिजे असते। तर ज्या ताईंच आहे त्यांना गळा थोडासा वाढवायचा आहे। तर या ठिकाणी हा गळा आहे 9.5 इंच, तर मी 1/2 इंच वाढवणार आहे, म्हणजे 10 इंच घेणार आहे गळ्याची उंची। म्हणजे शिलाई मार्जिन सह आपल्याला 10.5 इंच घ्यावं लागतं। आणि या पॅटर्न वरती मी समोरचे गळे हे कॉमनच कट केलेले आहेत। आपले जवळजवळ गळे 6 इंच, 6.5 इंच, 7 इंच अशा पद्धतीने असतात, त्याचप्रमाणे मी पॅटर्न वरती समोरचा गळा कट केलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकता याचा समोरचा गळा मोजून घेऊयात। तर या ठिकाणी याचा समोरचा गळा आलेला आहे 6.5 इंच, इथे पाहू शकता 6.5 इंच। आता आपण अस्तर घेऊयात। इकडचा हा खुला भाग आहे आणि ज्या साईडने आपण बसतो त्या साईडने हा जॉईंट भाग आहे। जॉईंट भागातूनच आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे। हे जे पॅटर्न आहे त्याच्यावरती ब्लाऊजची साईज लिहिलेली आहे आणि त्याची उंची लिहिलेली आहे। तर या ठिकाणी या पॅटर्नची उंची आहे 13 इंच, प्लस त्यामध्ये 1 इंच वाढून घेतलेला आहे, म्हणजे एकूण उंची आलेली आहे 14 इंच। शिलाई मार्जिन सह हे ब्लाऊज शिवून तयार होतं 13 इंच। तर आता आपलं मापाचं जे ब्लाऊज आहे ते 13.5 इंचाचं आहे। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता या ब्लाऊजची आपण जे मापाचं ब्लाऊज पाहिलेलं आहे त्याची उंची जास्त आहे आणि या पॅटर्नची उंची कमी आहे, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर खूप सोपं आहे या पॅटर्न वरून ब्लाऊज कटिंग करणं आणि उंची कमी किंवा जास्त करणं।
ते आज आपण सविस्तर पाहूयात. तर उंची कशी वाढवायची या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. तर आपल्याला अर्धा इंच उंची वाढवायची आहे, म्हणजे शिलाई मार्जिन सह 14.5 इंच घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, खालच्या साईडनी अर्धा इंच वाढवायचं, वरच्या साईडनी वाढवायचं नाही, खालच्या साईडनी वाढवायचं. या ठिकाणी अर्धा इंचावरती टिक करून घेऊन आपण इथून मार्किंग करून घेऊयात. आपली ही उंची वाढली तर हे जे पॅटर्न आहे ते या रेषेवरती ठेवायचं. याच्यावरती आता आपण ओझ ठेवून घेऊयात आणि करून आपल्याला मार्किंग व्यवस्थित करता येते. आणि हा जो पॅटर्न आहे तसंच आपण मार्किंग करून घेऊयात. तर आपला पाठीमागचा गळा आलेला होता 10 इंच प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 10.5 इंच. तर या ठिकाणी आपल्या या पाठीमागच्या गळ्याची या पॅटर्नवरच्या उंची आहे 10 इंच. हा शिवून तयार होतो 9.5 इंच. तर या ठिकाणी आता आपल्याला गळ्याची उंची वाढवायची आहे. तर आहे तसा अगोदर आपण मार्किंग करून घेऊयात. तर हा पॅटर्न काढून घेऊयात आणि इथून खालच्या साईडने आपण गळ्याची उंची वाढवून घेऊयात 1/2 इंच. तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपण उंची कशी वाढवली आणि गळ्याची ही उंची कशा पद्धतीने वाढवली. कमी करायचं असेल तर तुम्ही कमीही करून घेऊ शकता, वरच्या साईडनी कमी करायचं. तर या ठिकाणी आपला हा पाठीमागचा भाग मार्किंग करून तयार आहे. त्यानंतर आता आपण समोरचा भाग मार्किंग करून घेऊयात. तर हा जो समोरचा भाग आहे तो ही मार्किंग करत असताना यामध्ये उंची वाढवावी लागते. मी अशा पद्धतीने ब्लाऊज हा फिरवून घेतलेला आहे. तर या ठिकाणी ठेवून मी मार्किंग करून घेणार आहे जसा आहे तसा. पॅटर्न काढूयात आणि या खालच्या साईडने आपण 1/2 इंच वाढवून घेऊयात. अशा पद्धतीने 1/2 इंचावरती टिक करून घ्यायची, साईडनी वाढवायचं नाही, फक्त खालच्या साईडनी वाढवायचं. जेवढी आपल्या ब्लाऊजची उंची वाढलेली आहे किंवा कमी झाली आहे त्या पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ शकता. जर ब्लाऊजची उंची कमी झाली, समजा 1 इंच कमी झाली, 1/2 इंच कमी झाली, तर वरच्या साईडनी कमी करायचं आणि वाढली तर खालच्या साईडनी वाढवून घ्यायचं. तर आता आपण कटोरी मार्किंग करून घेऊयात. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात समोरच्या गळ्याचं सांगणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता कटोरीचा भाग आणि समोरचा भाग अशा पद्धतीने येतो. तर गळ्याची उंची किती आहे या ठिकाणी, पॅटर्न वरच्या गळ्याची उंची आहे या ठिकाणी 6.5 इंच. या ठिकाणी हे जे टोक आलेलं आहे ते 5.5 इंचावरती आलेलं आहे आणि इथून खालच्या साईडने आपण गोल राऊंड देण्यासाठी कमी केलेला असतो उभ्या रेषेवरती, ते आहे. म्हणजे या गळ्याची उंची शिवून तयार होते 6 इंच. जर तुम्हाला कमी करायचं असेल तर वरच्या साईडनी कमी करून घ्यायचं. हा जो राऊंड शेप आहे तो थोडासा वरच्या साईडनी घ्यायचा आणि वाढवायचा असेल तर शिवत असताना वाढवून घ्यायचं. आता आपण कटोरी मार्किंग करून घेऊयात. या ठिकाणी आपली कटोरी बसते. ठेवत असताना आपल्याला खालच्या साईडनी वाढवायचं आहे, त्यामुळे खालच्या साईडनी कपडा एक्स्ट्रा राहिला पाहिजे. तर जशी आहे तशी आपण कटोरी मार्किंग करून घेऊयात. कटोरी काढून घेऊयात. या कटोरीचा हा खालचा भाग आहे, हे जे त्रिकोण आकार आलेला आहे तो खालचा भाग आहे. याच बाजूने आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर काय करायचं, इथून 1/2 इंचावरती टिक करून घ्यायची. इथून मार्किंग करून घेऊयात. या ठिकाणी आपली कटोरी ही वाढवून तयार आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी बाही ठेवून कट करणार आहोत. तर आता आपण मापाच्या ब्लाऊज उन बाहीची उंची पाहूयात. ही जी बाही आहे ती लहान आहे, तर या बाहीची उंची वाढवायचा आहे. आपल्याला बाहीची उंची 6 इंच घ्यायची आहे. नखी आहे या ब्लाऊज पीस वरती तेवढी आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे. तरीही या मापाच्या ब्लाऊज उन आपण बाहीची उंची पाहूयात. जिथून आपण बाही जॉईंट केलेली आहे तिथून पुढच्या साईडने आपल्याला बाहीची उंची पाहिजे असते. तर या ठिकाणी या बाहीची उंची आलेली आहे 5 इंच. तर आता आपल्याला या ठिकाणी बाहीची उंची 6 इंच घ्यायचं आहे, 1 इंच वाढवायचं आहे. ते कसं वाढवायचं या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. परत अगोदर आपण या पॅटर्नची उंची पाहूयात. इथून अशा पद्धतीने 6 इंच आहे, म्हणजे शिलाई मार्जिन सह अस्तरची बाही असेल तर या रेषेपासून वरच्या साईडने कट करायची आणि बिना अस्तरची असेल तर पूर्ण कट करून घ्यायची. असं या बाहीची उंची आहे 4 इंच प्लस त्यामध्ये मी 1/2 इंच वाढवलेला आहे.
म्हणजे एकूण बाहीची उंची येते 4.5 इंच. तर या ठिकाणी जे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे 4 प्लस 1/2 इंच, तर हे प्रत्येक बाहीसाठी 1/2 इंच. या ठिकाणी आता आपण बाही मार्किंग करून घेऊयात. तर ही 6 इंच आहे आणि आपली बाही शिवून तयार करायची आहे आपल्याला 6 इंच. तर आता आपल्याला यामध्ये वाढवायचं आहे, तर मी इथून खालच्या साईडने 1/2 इंच वाढवून घेणार आहे. अर्धा इंच ही घेतलं तरी चालतं. आणि इथून वरच्या साईडने बाही ठेवायची आणि आपली बाही जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. बाहीमध्ये काहीच बदल करायचा नाही. आता तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बाहीची उंची कमी जास्त झाल्यानंतर कॅफ हाईट मध्ये काही बदल करावा लागतो का? काहीच बदल करायची गरज नाही, जसं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपल्या बाहीची मार्किंग तयार आहे. तर आता आपण क्रॉस पट्टी मार्किंग करून घेऊयात. या ठिकाणी आपली क्रॉस पट्टी बसते. क्रॉस पट्टी मार्किंग करत असताना जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. क्रॉस पट्टी मध्ये काही बदल करायचा नाही. या ठिकाणी बसत आहे, आपण इथून मार्किंग करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपलं हे 34 साईजचं ब्लाउज आपण मार्किंग करून तयार केलेलं आहे. उंची कशी कमी जास्त करायची हे तुमच्या लक्षातच आलं असेल. तर आता आपण हे सर्व भाग कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. तर या ठिकाणी मी पाठीमागच्या गळ्याच्या डिझाईनचा व्हिडिओ तयार करणार आहे, त्यामुळे मी हा गळा कट करणार नाही. तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. तर जसं आहे तसं आता मी कट करून घेणार आहे. तर बाही कट केल्यानंतर बाही फोल्ड करायची सेंटर होऊन आणि बाहीच्या सेंटर वरती एक कट देऊन घ्यायचा. तसं तर आपण पॅटर्न वरती मार्किंग करून दिलेलीच आहे या ठिकाणी सेंटर वरती आणि समोरच्या भागासाठी. इथे पाहू शकता म्हणजे आपल्याला समोरचा आणि पाठीमागचा भाग ओळखू यावा यासाठी. तर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि सेंटर वरती कट देऊन घ्यायचा आणि परत समोरच्या भागासाठी एक छोटासा कट देऊन घ्यायचा. खोल जो झालेला भाग असतो तो समोरचा भाग असतो. तर या ठिकाणी आपण अस्तर वरती कट करून घेतलेला आहे. तर हे सर्व भाग आता आपण ब्लाउज पीस वरती कट करून घेऊयात. आणि दुसऱ्या साईडने आपण पाठीमागचा भाग ठेवून कट करून घेणार आहोत. तर ही जी नखी आहे ती आपल्याला डिझाईन साठी वापरायची आहे, त्यामुळे ही नखी मी इथून कट करून घेणार आहे. आणि या ठिकाणी पाठीमागचा भाग ठेवून कट करून घेऊया. तर हा शिल्लक राहिलेला कपडा आपल्याला शिवत असताना उपयोगी येतो. अशा पद्धतीने आपण हे काटापदराच्या साडीवरचे ब्लाउज झटपट कट करून तयार केलेला आहे आणि याला शिवण्यासाठी मला अर्धा तास लागतो. अशा पद्धतीने तुमचं ब्लाउज हे 1/2 तासाच्या आत कम्प्लीट होत. खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला यामध्ये मोजकेच बदल करावे लागतात. ते तर तुमच्या लक्षातच आलं असेल कसे बदल करायचे आहेत ते. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.